बारामती मधील गोविंद बागेतल्या दिवाळीसाठी अजित पवार अनुपस्थित होते। आजारपणामुळे दादा दिवाळीला येणार नाही हे आधीच सांगण्यात आलं होतं, पण आजारपणातून सावरलेले अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतायत। दादा दिवाळीनिमित्त खास ड्रेस घालून आज बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये किल्ल्यांची पाहणी करत होते। धनी वस्तीतील लोकांशी त्यांनी संवादही साधला। सार्वजनिक ठिकाणी डॉक्टरांनी मास्क घालायला सांगितलं असं अजित पवारांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं, पण काटेवाडीमध्ये ते विना मास्क दिसले। तर दुसरीकडे पार्थ पवारांनी गोविंद बागेतल्या दिवाळी पाडव्याला हजेरी लावली आणि शरद पवारांची भेटही घेतली। यावेळी बोलताना पवारांनी रोहित पवारांच्या नावाचा उल्लेख केला, पण अजित पवारांचं नाव घेणं टाळलं, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तर पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दिवाळीमध्ये पवार कुटुंब श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी एकत्र होते। यावेळी अजित पवारांनी हजेरी लावल्याचं कळत आहे, पण फोटोमध्ये मात्र दादा दिसले नाही। त्यामुळे यंदाच्या दिवाळीला बारामतीमध्ये चाललंय तरी काय, पवार कुटुंब जे दाखवत आहे तेच सत्य आहे की पडद्या मागे काहीतरी वेगळं सुरू आहे? काका पुतण्यामध्ये नेमकं काय सुरू आहे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत, आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। बारामतीच्या गोविंद बागेत पाडवा अजित पवारांशिवाय पार पडला। यंदाचा दिवाळी पाडवा शरद पवार यांच्या कुटुंबातील उभी फूट अधोरेखित करणारा ठरला। पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट। अजित दादांशिवाय गोविंद बागेतला पाडवा। गोविंद बागे जाण्याऐवजी दादा गेले किल्ला बघायला। काकांच्या दिवाळी पाडव्याला अजित दादांची दांडी। बारामतीत गोविंद बागेतल्या दिवाळी पाडव्याला अजित पवारांची गैरहजेरी सगळ्यांनाच खटकत होती। गोविंद बागेतल्या दिवाळी पाडव्याला शरद पवारांसोबत अजित पवारही कार्यकर्त्यांना हमखास भेटत होते। अजितदादांच्या बंडानंतरच्या या पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता होती। अजित पवारांनी मात्र आजाराचं कारण देत घरीच राहणं पसंत केलं। सुप्रिया सुळेंना अजितदादांच्या गैरहजेरीविषयी विचारलं असता त्यांनी हे असं उत्तर दिलंय। तुम्ही ट्विटही पाहिलं असेल, रोहित बीडला आज गेलेला आहे। ते घरात सगळ्यांचा सण असला तरी हा महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी काहीतरी मोठा संघर्ष करू पाहतं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि दादाला डेंगी झालेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे। गेले 20-25 दिवस दादा कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित नाही आहेत, त्याच्यामुळे ते इथे। गोविंद बागेतील कार्यकर्त्यांची गर्दी सरताच आजारपणाचं कारण सांगणारे अजित पवारांनी थेट काठेवाडी गाठलं। यावेळी अजित पवारांच्या चेहऱ्यावर आजारपणाचा कसलाही लवलेश नव्हता, उलट अजित पवारांची खास पाडव्याची वेशभूषा लक्ष वेधून घेत होती। अजित पवारांनी धनी कुटुंबातल्या मुलांनी तयार केलेल्या किल्ल्याची पाहणी केली, शिवाय त्यांच्याशी अनौपचारिक गप्पाही मारल्या। बारामतीतलं पवार कुटुंब म्हणजे एक कुटुंब एक मत अशी ख्याती होती। हे समीकरण कायमचं बदललं याचा प्रत्यय या दिवाळी पाडव्याला आला। बारामतीतलं वातावरण बदललंय असं पवार पाडव्याच्या कार्यक्रमात म्हणाले। पवार हे वाक्य राजकीय संदर्भ लावून म्हणाले असतीलही, पण बारामतीतल्या पवार कुटुंबातलं वातावरण बदललंय हे आजच्या दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं अधोरेखित झालंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। दरवर्षी पवार कुटुंब दिवाळी एकत्र साजरी करत असतात, पण यावर्षी अजित पवार पाडव्यासाठी नव्हते आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे आणि वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय। आणि याविषयीच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील, त्याचबरोबर शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। ताई, तुम्हा दोघींना सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।
सगळ्यात आधी मी जाते रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे. रुपाली ताई, आपण बघितलं तर पाडव्याला अजित पवार नव्हते, पण काल स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार हे उपस्थित होते असं कळत आहे. आणि जर आजारपणाचं कारण दिलं तर अजित पवार हे दुसरीकडे किल्ले बघत होते असंही समोर आलेलं आहे. त्यामुळं नेमकं चाललंय तरी काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. अजित पवार गटाविषयी काय सांगाल? अजित पवार गटात नेमकं सध्या काय सुरू आहे? तुम्हाला आणि प्रेक्षकांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मुळामध्ये एक लक्षात घ्या की पाडव्याच्या या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यक्रम हा गोविंद बागेत दरवर्षी होतो. मुळामध्ये जेव्हा माननीय अजितदादांनी सरकारमध्ये पाठिंबा दिला, राजकीय मतभेद जरी विचाराचे मतभेद जरी आले असले तरी एक पवार कुटुंब आहे. माननीय मोठे साहेब हे त्यांचे काका आहेत. त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट की दादांना डेंग्यू झाला होता, दादा आजारी होते, दादा त्या कारणाने म्हणजे जिथे गर्दी आहे त्या ठिकाणी जरी गेले नसले तरी जिथे किल्ला होता तिथे बघायला गेले असं तुम्ही सारखं दाखवताय, तर तिथे गर्दी नव्हती. शेवटी तब्येतीची काळजी घेणं आणि तो जो आजार आहे तो वाढूही नये आणि त्यांच्यामुळे दुसऱ्यांना होऊ नये याचीही दक्षता माननीय अजितदादांनी घेतली असावी, त्याच्यामुळे ते त्या पाडव्याच्या कार्यक्रमाला नव्हते. राहिला विषय पार्थ दादांचा की ते त्यांचे आजोबाच आहेत, त्यामुळे त्यांनी जाणं ही अत्यंत कौटुंबिक बाब आहे. त्याच्यावर आपण राजकीय चर्चा करणं हे योग्य दिसणार नाही, कारण का राजकीय पवार कुटुंब राजकीय क्षेत्रात जेवढं मोठं आहे तेवढंच ते कुटुंब मत्सर सुद्धा आहे. त्यामुळे कुटुंबाच्या त्या कार्यक्रमाची जागा कोणी नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक थोडा भाग आहे. निश्चितच पवार कुटुंब काहीतरी केलं तरी आपल्याला त्याच्या त्या बातम्या येत असतात, परंतु खरं कारण हेच आहे की तिथं असणारी जी गर्दी आहे त्या गर्दीला मध्ये दादांचा त्रास वाढू नये अन्यथा इतरांना त्याचा त्रास होऊ नये त्याच्यासाठी बहुतेक माझं वैयक्तिक मत हे मी सांगते तुम्हाला की ते जाणं दादांनी टाळलं असं निश्चितच. रुपालीताई, पवार कुटुंब हे कुटुंब आहे पण त्याचबरोबर बरेचसे व्यक्ती हे राजकारणामध्ये आहे, त्यामुळे त्यांचे जे काही वक्तव्य समोर येतात त्याचा सुद्धा एक अर्थ लावला जातो, किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी सुद्धा जाणं न जाणं याच्यावरून सुद्धा बऱ्याचशा चर्चा रंगत असतात. यानंतर आपण विद्या चव्हाण ताई यांच्याकडे जाऊयात. विद्याताई, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे याच्यावर? आणि या ठिकाणी हाही प्रश्न उपस्थित होतोय की शरद पवार गटामध्ये नेमकं सध्या काय चाललेलं आहे, कारण आतापर्यंत टीका केली जात होती, एकमेकांवर धारेवर धरलं जात होतं, निशाणा साधला जात होता भुजबळ असतील किंवा वळसे पाटील असतील यांच्याकडून, पण आता भेटीगाठी सुरू झाल्याचं दिसतंय, कारण अमोल कोल्हेंनी वळसे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्याचबरोबर पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला आल्याचं सुद्धा दिसलंय. त्यामुळं नेमकं काय चाललंय यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझ्याकडून पहिल्यांदा लोकशाहीला, लोकशाहीच्या प्रेक्षकांना, रुपालीताईंना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. मला असं वाटतं दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण जरा चांगल्या चर्चा कराव्यात. आणि अजितदादा का आले नाही किंवा आता त्यांची तब्येत बरी नाही हे सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात माहिती आहे की 25-28 दिवस झाले अजितदादांना खरंच बरं नाही आहे आणि म्हणून अजितदादा आले नाही याचा खुलासा सगळ्यांनी केल्यावरती पुन्हा आम्ही वेगळं काय करायला पाहिजे? विद्याताई, पण अजितदादा हे किल्ल्यांची पाहणी करत होते, काटेवाडीमध्ये होते, विशेष असा त्यांनी ड्रेस सुद्धा परिधान केलेला होता, त्यामुळे चर्चा रंगलेल्या आहेत आणि ते भाऊबीजेच्या कार्यक्रमाला येणार असंही कळत आहे. किल्ल्याची पाहणी करताना तिथे गर्दी किंवा भीड नव्हती, त्यामुळे इथल्या कार्यक्रमाला अजितदादांनी खूप लोकांमध्ये जायचं नाही म्हणून ते आले नसतील. आणि ह्याच्यापेक्षाही तुम्हाला जर चांगलं उत्तर पाहिजे असेल तर मला असं वाटतं ते अजितदादा स्वतः देऊ शकतील, कारण ते गेले का नाही किंवा तुम्हाला वाटते तशी काही शंका आहे का हे रोखोक असणारे अजितदादा तुम्हाला जास्ती चांगलं सांगू शकतील. परंतु मला एक सांगायचं आहे की भाजप हा घरफोड्या पक्ष आहे, त्याचे खूप प्रयत्न आहेत की ईडी लावलं, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या, सीबीआय लावल्या, सगळ्या चौकशा करून 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 ह्या सगळ्यांना परेशान केलं आणि मग नंतर जेलमध्ये जायची वेळ आणण्याचे प्रयत्न केले. भुजबळ साहेब आपल्याला माहितीच आहे जेलमध्ये 2.5 वर्ष होते आणि इतरांनाही ते सगळं नको होतं म्हणून नाईलाजास्तव ह्या लोकांना तिकडे जायला लागलं. हे जगजाहीर आहे, तुमच्या चॅनलवाल्यांनी सगळ्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्यानंतर भाजपला एक वाटत असेल की हा आपला विजय आहे, पण हा विजय नाहीये.
भाजप इतक्या हीन दर्जाचा पक्ष आहे की तो घरात जाऊन घरात घुसून त्याचा अनुभव मी सुद्धा घेतेय. घर फोड्या म्हणजे तुम्ही जर ऐकलं नाही ईडी आणि सीबीआयच्या आणि इन्कम टॅक्सच्या धाडीने तर तुमच्या घरात घुसून आम्ही तुम्हाला त्रास देऊ. आणि तो प्रकार सध्या चालू आहे. परंतु पवार फॅमिली पवार कुटुंब हे एकत्र आहे. अजितदादा असू दे, पवार साहेब असू दे, सुप्रियाताई सुळे असू दे, घर फोडायचं जर कोणी प्रयत्न केला तर तो कोणीही सहन करणार नाही. रुपालीताई तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच लक्षात घ्या की रुपालीताई यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण विद्याताईंकडे पुन्हा एकदा जाऊयात. विद्याताई आता तुम्ही म्हणालात भाजपवर तुम्ही आरोप केलेले आहेत आणि अशामध्येच एक चर्चा होती ती म्हणजे अजित पवार यांच्या घर वापसीची, ज्या पद्धतीनं 2019 झालेला होता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली फडणवीसांसोबत आणि त्यानंतर पुन्हा ठाकरेंसोबत येऊन सुद्धा ते उपमुख्यमंत्री झाले होते, तसंच काहीसं पुन्हा एकदा घडणार अशी ही जोरदार चर्चा मागील काही दिवसांमध्ये रंगलेली आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया? माझं म्हणणं आहे की भाजपने फक्त राष्ट्रवादीच नाही, शिवसेनाही फोडली, अनेक पक्ष फोडले, अनेक आमदार विकत घेतले, एकनाथ शिंदे पण त्याचेच बळी आहेत. आणि एवढं सगळं आपल्याला समोर असताना आपण पुन्हा भाजपवरती बोलायचं म्हणजे ते चुकीचं आहे. त्यामुळे घर फोडा पक्ष अजित पवार यांची घर वापसी होणार अशी चर्चा होती. नाही निश्चितच होईल ना. लोकसभेच्या जर निवडणुकांमध्ये जर काय चांगलं इंडियाला यश मिळालं आणि मोदी सरकार जे तिथे प्राईम मिनिस्टर म्हणून बसलेले आहेत आणि तिथे गृह खात्याचा अमित शहांकडनं गैरवापर चाललाय आपण सगळं बघतो, अगदी गल्लीतलं शेंबडं पोरही सांगू शकतो. त्यामुळे जे काय धाक दपटशाने गेले असतील ते लोक जरा त्यांच्यावरचं प्रेशर कमी होईल ना, कारण मोदी सरकार यावेळेस येणं शक्यच नाहीये. महागाई, प्रचंड बेरोजगारी हे सगळं वाढल्यानंतर ते जर सत्तेवर आले नाही तर चित्र पालटलेलं दिसेल आपल्याला. रुपालीताई तुम्हाला तसे काही संकेत मिळतात? आपण आशा बाळगायला हरकत नाही. पक्षांतर्गत तशी काही चर्चा सुरू आहे का? राजकारणामध्ये चर्चा या होतच असतात. घर वापसी आहे नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फक्त विचारांचे मतांतर आहेत. निश्चितच रुपालीताई आणि विद्याताई मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण एक मोठी अपडेट आपल्याकडे येते ती आपण बघूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोविंद बागेमध्ये दाखल झाले. सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट अजित पवार यांच्या समवेत पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा असल्याची माहिती आहे. तर पवार कुटुंबीय एकत्र स्नेहभोजन करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंद बागेमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार सुद्धा त्यांच्या सोबत असल्याची माहिती समोर येते आहे. तर पुन्हा एकदा अजित पवार आणि पवार कुटुंबीय हे एकत्र स्नेहभोजनासाठी पोहोचल्याची माहिती समोर येते. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या सोबत शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण आणि अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे याही आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. ज्या पद्धतीनं घडामोडी घडत आहेत आपण आतापर्यंत बोलत होतो, तुम्ही सांगितलं होतं की आजारपणामुळे किंवा गर्दीमुळे ते आज आले नसतील, पण आता स्नेहभोजनासाठी अजित दादा हे गोविंद बागेमध्ये दाखल झाल्याचं कळत आहे आणि याच्यावरून दोन चर्चा आहेत. एकीकडे अजित पवारांची घर वापसी होणार असं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे शरद पवार हेच भाजपमध्ये जाणार असाही एक मोठा दावा करण्यात आला आहे. आणि या सगळ्यांमध्ये एक बोट उठतंय ते म्हणजे दोन्ही जे गट आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून जी टीका टिप्पणी एकमेकांवर केली जात होती ती कुठेतरी मवाळ झाल्याचं दिसतं. त्यामुळे यांच्यावर या सगळ्यावर तुमच्या दोघींची मी थोडक्यात प्रतिक्रिया घेईन. रुपालीताई आवाज येतोय? रुपालीताई आता आला, काय विचारलं तुम्ही? आता अजित पवार हे पोहोचलेले आहेत गोविंद बागेमध्ये, पण मागील काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर अशी चर्चा होती की अजित पवारांची घर वापसी होणार आणि त्याचबरोबर प्रवीण दरेकर म्हणाले होते की शरद पवार हेच भाजपमध्ये जाणार, त्यामुळे यापैकी नेमकं काय घडणार असा संभ्रम लोकांमध्ये आहे. तुमची काय प्रतिक्रिया? राजकारणामध्ये उद्या काय घडेल हे खरंच सांगता येण्यासारखं नाही आणि कोणी जो रुपालीताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण विद्याताईंची प्रतिक्रिया घेऊया. तुमचं काय म्हणणं आहे ताई? चला, तुमच्या संकेतचं निरसन तुम्हीच केलंय, बरं झालं. अजित दादा गोविंद बागेत पोहोचलेले आहे आणि खूप चांगली आनंदाची बातमी आहे. आणि जे काय प्रवीण दरेकरांचं विधान सांगतात, त्या प्रवीण दरेकरांची स्वतःची विश्वासार्हता काय आहे? ते उचलली जीभ लावली टळ्याला असे प्रकार तो कोण तो नवनीत राणाचे मिस्टर काय ते कोण कुठला राणात आहे ते पण असंच बोलले. हे बडबडणारे लोक आहेत. पवार साहेब आपले विचार आणि नीतिमत्ता कधी सोडू शकत नाही. पवार साहेब भाजपमध्ये जातील. पवार साहेबांनी स्वतः कितीदा सांगितलंय की भाजपमध्ये जायचा प्रश्नच येत नाही.
आणि एवढं सगळं असतं तर मग तेव्हाच सगळ्यांना पवार साहेबांकडे हे सगळेजण आले होते, तेव्हाच पवार साहेब गेले असते ना. आणि हे कोण सांगणार आहे पवार साहेबांच्या विषयी मला हेच कळत नाही. आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवताय? आणि पवार साहेब आपले विचार बदलून तिथे भाजपमध्ये राहतील असे काहीतरी विधानं करणं म्हणजे मीडियाने तरी असं बेजबाबदार विधानं देऊ नये. कारण असे लोक सोडलेले आहेत भाजपमध्ये की जे भुंकणारे जसे असतात ना लोक तसे आहेत ते प्रकार. त्यामुळे त्याच्यावर काही जास्ती विश्वास ठेवण्यात अर्थ नाहीये. त्यामुळे अजितदादा आलेत गोविंद बागेमध्ये चांगलंच आहे. पवार कुटुंबाने कायम एकत्र राहावं अशाच मी नववर्षाच्या शुभेच्छा देईन. कारण बाहेर काही झालं, राजकारणात काही झालं, तरी बहीण भाऊ असतील किंवा आपले काका असतील यांचे संबंध चांगले असावेत आणि ते निश्चितच राहतील. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पवार कुटुंबियासोबत आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी भाजप यशस्वी होऊ शकणार नाही. विद्याताई तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. दरम्यान आता रुपालीताईंची एक शेवटची प्रतिक्रिया घेऊयात. रुपालीताई त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दरम्यान तुमच्या दोघींचेही धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि आपापली बाजू मांडली त्याबद्दल. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा पुढे नेमकं काय होणार? हे काका पुतण्या एकत्र येणार की शरद पवार हे अजित दादांसोबत भाजपमध्ये जाणार की अजित पवारांची घर वापसी होणार? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.